नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अकोला येथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात जाऊन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी वर्गाच्या खरेदी केलेल्या तुरीचे गेल्या 2 महिन्यापासून प्रलंबित असलेले चुकारे व टोकन दिलेल्या तुरीची खरेदीबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय 3 तास ताब्यात घेतले. अखेर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर तब्बल 3 तासांनी बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतले. तुरीचे चुकारे येत्या 10 जुलैपर्यंत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना फोनवरून सांगितले. दरम्यान यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. तूर खरेदी करण्याबाबत मात्र कोणतेही ठोस आश्वासन सरकारकडून मिळाले नाही. राहुल इंगोडे, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.